नेवासा तालुक्याच्या जनतेच्या संसारात माती कालवायचं काम होऊ नये म्हणून मी शंकरराव गडाख यांना आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी म्हटलंय. नेवासा तालुक्यातील देवगाव मध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी घुले बोलत होते. या पुढे तालुक्यातील विकास करण्यासाठी आपण सर्वांनी शंकरराव गडाख यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केलं आहे. त्याचप्रमाणे आपला जे आपले मनोरंजन व्यक्त केले आमचे नेते प्रश्नाची आदरणीय आरोग्य आदरणीय आभार आदरणीय काश्मीर आणि मला आता ही काळ खात्री आहे 100% आपला विजय ठरलेला आहे. आणि आता बघतोय की 5 वर्षामध्ये जे या सरकारने तुमचं आमचं प्रकल्पाचं नुकसान केलं इतके लोक व्हायचा गेले आता की आता कधी 21 तारीख येते आणि कधी शंकरराव बटन दाबतो अशा पद्धतीने मी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक मी आणि शंकरराव किंवा प्रचंड असतील आम्ही एकत्र बसलो तुम्हाला सांगितलं वाटत होतो भाऊ काय करतील बरोबर आहे परंतु राहुल साहेब असतील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील दादा असतील आम्ही एकत्र बसतो निर्णय घेतला की आता 5 वर्षामध्ये आपण बघतोय की सरकार आल्यापासून आणि आपल्या इथे लोकप्रतिनिधी कोण दुसरं आल्यामुळं तुमचा आजचा विषय सर्व या तुमची गोष्टी असेल किंवा नेवासाचा मुद्दा असेल सर्वसामान्य लोकांचे काय हाल अपेष्ट झालाय आणि किती दुर्दैवाने काय काय निर्णय घेतले चुकून आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं त्याच्यातनं किती पळालो हे 5 वर्षामध्ये तुम्ही आपण बघितलं आणि म्हणून जाणीवपूर्वक जे काय बदलत होते ते सगळे बाजूला ठेवून स्वर्गीय भोले पाटील असतील किंवा आदरणीय आमदार यशवंतराव गडाख असतील यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीला हाताला धरून आपण इथून पुढे सर्व एकत्र राहायचे सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आणि कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य लोकांना त्यांना कशा पद्धतीने फायदा होईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि म्हणून आज तुम्हाला आम्हाला या देवासा तालुक्याच्या भवितव्या करता या देवासा तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचे गोर गरिबाचे कुटुंब व्यवस्थित राहण्याकरता शंकरराव गडाखचा कामाने तुम्हाला आमदार करायचं करणार आहे तुम्ही तर आपण बोलून सांगा. धन्यवाद. मी आज जरूर सांगेन की मी मध्ये सकाळी बोलत होते फुटबॉल सभा झाली जेवढं झाली आज इथे जेव्हा याच्यानंतर भेंडा आहे परत नंतर तेव्हा सर्व आता दोन तीन दिवस आमचा संपूर्ण दौरा आहे इलेक्शनच्या बाबतीमध्ये आता प्रशांत भाऊ साहेब मी बघतो चुकी की आता 3-4 दिवसच राहिलेले तुम्हाला एक वेळ मला करून सांगतो मंदिराच्या समोर या मंदिराकरता मी स्वतः वर्गणी केली देवगाव मला स्वतः मी कमी वर्गणी केली आणि मग मंदिराच्या समोर आता सांगतो तुम्हाला का कुठल्याही वर्षातला फोटोचे संचालन करू नका हा निर्णय आता पक्का झालेला आहे का आपण आपल्याला 21 तारखेला 7 नंबरचं शंकरराव गडाखचं बॅट फिक्सिंग करायचं पुढचं बटन लावायचं आणि कारण याचं पुढे जर माझ्या नावाचं कोण करेल समजतं दुसरा प्रश्न वीज आणि तिसरा प्रश्न रस्ता तुम्हाला आम्हाला काय दाखवायचे आपण बाहेर जायचे ना आमच्या क्षेत्रात आमच्या पिकाला पाणी बंद झालं त्याच्यानंतर मला सांगा कोणतं सबस्टेशन झालं समुद्राला बाबा काय नरेंद्र मोदी पाटील असताना जमीन विकत घेऊन आपण 135 सबस्टेशन घेतलं बरोबर आहे आणि ते 135 सबस्टेशन घेतल्यामुळं पाणी शेतकरी शंकरराव गडाख आमदार असताना तिथे 135 हे पाणी तर प्यायला पाहिजे तर त्याची अवस्था मला आपली जर तुम्ही आज निर्णय चुकला तर प्यायला सुद्धा पाणी मुळाचं येणार नाही कारण का माहितीये का वॉटर बिल नावाचं संपूर्ण मराठवाड्याला मुळा धरणातून पाणी 33 कोटीची योजना या इथे सरकारने मंजूर केली किती 33 कोटी
हे सगळं पाणी पाईपलाईनने जाणार पाणी पडायला पिण्याचे पाणी कुठं जाणार तुमच्या शेतीचं पाणी तुमच्या हक्काचं शेतीचं पाणी कुठं जाणार याच्या बाबतीत कोणी आवाज उठवणार आहे याच्याकरता शंकरराव गडांना नाम लागतो प्रशांत गडाख यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. मुरकुटे हे खोटे बोलणारे विदूषक आहेत असं म्हणत बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील गुरुजी कार्यक्रमाला उपस्थित माझे काही बोलण्याचा करायचे नाही. प्रचार करा फिरा आम्ही फिरतो पण यंत्रणा आम्ही आमच्या पद्धतीने आलो होतो आणि त्याच्यामुळे ओळखणी नाही जोडू करणार आहे. त्याच्यानंतर मग ती त्यांच्या पद्धतीने प्रचार करणार नाही. मग या कर्मचाऱ्याने असं केलं आता पाहिजे आदम जरी ते सतर्को होते की मी शंकरांना सांगितलं की आरोग्यामध्ये सतर्क पाहिजे कार्यकर्त्याने असं सुरू केलं तसं केलं. शंकरांनी प्रशांत तू काळजी करू नको इतके व्यवस्थित म्हणजे त्याच्याबद्दल मलाही सांगता नव्हती तर ते कार्यकर्ते सुरू करतात ना मी लगेच आलं शेकर होऊन मी आलं असतो तिथंच लगेच विषय संपून टाकायचं पुढं चालायचं त्यांची तू काळजी करू नको म्हणजे तसं नाही शंकर ते लगेच करावं लागलं पण आज आमच्या आमचे पुढे निघाले म्हणजे आज मला कळलं त्यांनी माणूसच करून काढलं आणि म्हणजे इतकं अलर्टनेस म्हणजे आणि एक दोन टक्के असतात पण हे सगळी यंत्रणा आपली बदनाम करतात आणि मग आम्ही कडक बोललो की असं वाटतं की प्रत्येक कर्मचारी वाटते आपल्यावर बोलतात ते नाही तसं खूप प्रामाणिक कर्मचारी आहेत खूप तुम्ही नोकरी करतो तुम्ही चांगला म्हणतो बाहेरच्याला काढला बरोबर आमचा भावा शंकर चलो बाहेर काढलं त्याला काय केलं हे केलं त्याला सगळे पद दिले पण मी त्याला वाचलं मी घोड्याला तिथं भेटू सांगितलं सर म्हणजे प्रशांत हा बाळासाहेब मुरकुटे लय चांगला कार्यकर्ता होता त्याला आपल्याला जीव लावा लागेल बरं का तुला समजत नाही प्रशांत तुला कार्यकर्ते असं काही नाही आता साहेबांचा होत नाही म्हणलो पण तुमच्या समोर बोलतो मला माणूस लगेच गोळ असतो म्हणजे प्रत्येकाला काही ठरलेली नाही ना तर तुम्हाला काय देवाने दिलं असेल 70-80% आहे मला कोणी असं कार्यकर्ते निवडून करून देतो ना आणि हा सर्वांच्या माणूस होतो मी तिची नजर पाहतो चेहरा पाहतो देवभूमी पाहतो गाडी पाहतो म्हणतो हा विश्वासतो माणूस त्याच्या हा आपल्याला फसवणार तसं काय म्हणणं म्हणलं साहेब हा रक्कम होतो एकीकडे दोन होतो एकीकडे हा सर्वांचा माणूस नाही साहेब सांगतो कळ म्हणून नंतर साहेब मी माझ्या पाठवर हात टाकले टक्केवर
म्हणलं साहेब मला वाटतं हे झुंबिरे डोळ्याचा माणूस आहे हा, हा माणूस विश्वास पात्र नाही. आम्हाला फसवलं लावलं आणि कसं भेटलो पण आहे सरपंच आहे तुमच्या गावात अरे त्यांचे भाकरे बांधू मला माहिती आहे भाकरे बांधून पळालेल्या माणसांना काय दिलं त्या माणसं वाईट वाटत कसं होता अरे भाकरे बांधून गडस खाण्यासाठी लोक फिरावे वर्गणी गोळा करून गडस खाण्यासाठी लोक पळावे जिल्हा परिषदला पहिल्यांदा गडा साहेब कॉलेजचे शिक्षण संपूर्ण सोने गावात आले वटुका राहत होता त्या ठिकाणी सारख्या माणसाने विचारलं अरे तू शिकलेले उभा राहत होता गडा साहेब म्हणले हो एक तरुण कोणाला होता वर्गणी गोळा केली लोकांनी पैसा राहतो वर्गणी गोळा केली भाकरी हे करून ते पाचव्या गावापर्यंत त्या ठिकाणी लोक बरोबर येते इथे काही मंडळी आले तुम्ही साक्षी झाला वर्गणी गोळा केली सगळं गोळा केलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रचार केला 172 मतांनी त्या ठिकाणी गडा साहेब निवडून आले गडा साहेब उपाध्यक्ष झाले अध्यक्ष झाले त्या पदापेक्षा गडा साहेबांनी वयाच्या 25 वर्षी गुळा सहकारी साखर कारखाना उभा केला आणि जे भाकरी घेऊन मिळाले जे त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली पहिले त्यांच्या त्या कुटुंबात नोकऱ्या दिल्या त्यांनी बंगले बांधले आणि त्यांनी बंगला बांधल्यानंतर त्या ठिकाणी गडा साहेबांनी स्वतःचा बंगला उभा केला ही दाणच लागते हा विचार लागतो पण तुमच्या मला लागले त्या ठिकाणी त्यांची माती केली त्या पंडाऱ्यांची माती केली आणि स्वतःचा बंगला 1.5 वर्षात उभा केला हा फरक मित्रांनो तुमचा हा फरक देवगाव हे मला तुम्हाला सांगायचं त्यांनी बंगला बांधला म्हणून मी काही झळत नाही बंगला बांधला आनंदाची गोष्ट आहे 2.5 वर्ष पूर्वी पाऊस झाला होता तारखे नाही काही मी किती जणांना मी मदत केली मी घर पडले 5,000 रुपये जवळजवळ 8,000 किती पैसे दिले बाबा तुम्हाला 7,000 रुपये दिले शब्द पाळणार म्हणजे पाळणार पण माझे 8 लक्षात ठेवा
एक मत मला जास्त पाहिजे म्हणजे पाहिजे आणि हे देवगावकर देतील म्हणजे देतील. कारण हा फसवणारा विद्वेषक आहे. मी फसवणारा या ठिकाणी विद्वेषक नाही तर मी या ठिकाणी मनाशी मनाला कंटक करणार आहे. मी माणसाला माणूस समजणार आहे. या ठिकाणी देवाचं या ठिकाणी माळीचं या ठिकाणी जय हरी म्हणण्याचं या ठिकाणी विदुषीकरण करणार नाही. जे आहे ते सत्य बोलणार आहे. माणसाला माणूस म्हणून समजून घेणार आहे. या ठिकाणी स्वतःचा चहा प्यायच्या घरात मला माहिती नाही तुम्हाला बोलवत नाही. आमचं पार्टनर घर सतत उघडं असतं माझ्या. कुणी येतं कुणी जातं परंतु इथं घरात येते त्याने बोलत असते नाही. तिथं मला वाटते इथं मारुती मंदिर इथं तुमचा चहा प्यायची आधी आता तास त्याने मला माहित नाही. पण तुम्हाला इतक्या स्टेजवर जायचं नाही. मला फक्त एवढं सांगा या देवगावमधून किती नोकऱ्या पाच वर्षात त्यांनी दिल्या आणि किती या ठिकाणी दोन वर्षापूर्वी म्हणलं होतं की तुम्ही आमदार तुम्ही शाळा या ठिकाणी एक तरी शाळा काढून दाखवा. नाही तुम्ही शाळा काढून देत हवी. केंद्रात नाही राज्यात नाही माझं सरकार नाही माझ्या घरात कुणी आमदार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी शाळा काढून दाखवतो. ती शाळा तुम्ही चालून दाखवा. एक ब्रश शब्द काढू शकले नाही. माझ्या आतापर्यंत एकोणीस क्लिप आल्या मनोरंजन म्हणून बघून आता. परंतु एकोणीस क्लिप पैकी एका एक प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. साडेचार वर्ष मी शांत होतो. हल्ल्याला बोलू द्या. हेच या ठिकाणी आता चॅनल आले. ह्या चॅनल वर बोलत होते भाषणबाजी करत होते. या चॅनलच्या क्लिपा मी उचलल्या ते बोलत होते. त्याच्यावरच मी उत्तर मागितले. पण उत्तर देऊ शकत नाही. उत्तर देऊ शकणार नाही. तरी चार दिवस राहिले. मी आव्हान करतो देवगावमध्ये बसू देवगडमध्ये बसू अजून कुठे बसत बसू सोनेला बसू नाही तर तुमच्या मळ्यात धरत बसू. मला उत्तर पाहिजे. मी विचारले पाच पन्नास प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर द्या नाही तर जनतेसमोर माफी मागा नाही तर 21 तारखेला तुम्ही जाणता द्या. हे प्रश्न हे तुमचे जीवन मरणाचे प्रश्न आहे. हे माझे प्रश्न नाही तुमचे प्रश्न आहे. त्या प्रश्नाला उत्तर द्यायची हिंमत नव्हता नाही तर मग तुम्ही उत्तर द्या मित्रांनो. आणि 21 तारखेला शंकरराव गडाख आहेत त्यांच्या पुढे बॅटचं चिन्ह आहे. सात अनुक्रम आहे. बॅटच्या चिन्हावर प्रचंड मंडळी शंकरराव गडाख विजय करा आणि 24 तारखेला दाखवून द्या.